रेमंड कंपनी व्यवस्थापनानं टेक्सटाईल्स कंपनी बंद करून त्या ठिकाणी गृहप्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे. काही वर्षानंतर त्या ठिकाणी असलेल्या हॅलिपॅडच्या जमिनीवरही प्रकल्प उभे राहू शकतात. अशा वेळेस ठाणे जिल्ह्यात आणि शहरामध्ये दुर्घटना किंवा काही महत्त्वाच्या घटना घडल्यास हॅलिपॅडची सुविधा मिळू शकणार नाही. त्यामुळे येऊरच्या पायथ्याशी असलेल्या एअरफोर्सच्या मोकळ्या मैदानावर कायमस्वरूपी हॅलिपॅडची सुविधा निर्माण करण्यात यावी अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. काही वेळेस होणारे इमर्जन्सी लँडिंग, राजकीय सभा, वाहतूक कोंडी समस्येमुळे एका रुग्णालयामधून दुसऱ्या रुग्णालयात रुग्णाला नेण्यासाठी एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा तसंच इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी या हेलिपॅडचा फायदा ठाणेकरांना होऊ शकतो असंही त्यांनी सांगितलं. ठाणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढती आहे. पोखरण रोड नंबर 1, 2 तसंच घोडबंद रोडवर मोठमोठ्या उत्तुंग इमारती होत आहेत. पुढील 10 ते 15 वर्षात ही संख्या दुपटीनं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाणे शहराला लागूनच असलेल्या मुंबईमध्ये सांताक्रूज येथील एअरपोर्ट इथे हेलिपॅडची सुविधा आहे. तसंच जुहू इथे पवन हाऊस, महालक्ष्मी रेसकोर्सवर तसंच राज्यपाल निवासामध्ये हेलिपॅडची सुविधा आहे. कफ परेड येथील एअरफोर्सच्या जागेमध्ये देखील हेलिपॅडची सुविधा असल्याचं समजतं. ठाणे शहरामध्ये रेमंड या बंद पडलेल्या टेक्सटाईल कंपनीच्या जागेवर विजयपत सिंगानिया यांनी शाळेच्या बाजूला ही सुविधा स्वतःकरता निर्माण केली आहे. पण या सुविधेचा फायदा सिंगानिया परिवाराबरोबर सर्व राष्ट्रीय पक्षांना तसंच काही महत्त्वाच्या घटनांसाठी वापर होत असतो असं सरनाईक यांनी म्हटलंय.